शुक्रवार दिनांक 16 रोजी द्राक्षाचे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला अडवून लुटमार करणाऱ्या पोलीस तालुक्यातील 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या 24 तासातच आळसंद विटा मार्गावर लुटमार करणाऱ्या पलूस तालुक्यातील 6 जणांना जेरबंद करण्यात विटा पोलिसांना यश आले. विजय संजय दळवी राहणार दत्तनगर तालुका देडोरी जिल्हा नाशिक हे शुक्रवार दिनांक 16 मार्च रोजी पोलीस येथून द्राक्षाचे कॅरेट घेऊन सुरतला निघाले होते. आळसंद विटा रोडवरती ते गाडी घेऊन जात असताना अचानक 10 ते 12 अनोळखी इसमांनी येऊन त्यांना मारहाण करत गाडीतील 116 कॅरेट मोबाईल रोख रक्कम असा 1,18,400 रुपयांचा मुद्देमाल घेऊन गाडी नंबर MH10CR0550 मधून पोबारा केला. घडलेल्या प्रकाराबाबत विजय दळवी यांनी विटा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी पथक स्थापन करून 24 तासाच्या आत घटनेचा छडा लावला. यामध्ये परूस तालुक्यातील 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अभिषेक भिकाजी सुर्वे, राहुल प्रकाश खांबाळे, विजय बाळासाहेब तांबळे, रियाज फयाज मुजावर, प्रमोद प्रकाश खाडगे, सुरज शिवाजी सुर्वे यांना दिनांक 22 पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ करत असून संशयितांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास विटा पोलीस करत आहेत. चंद्रकांत जाधव, सेमिस्टर न्यूज, विटा.